सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा महाराष्ट्रातील समाज जीवन कोरोनाच्या संसर्गामुळे स्फोटक बनलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसमोर येतात तेव्हा काही ठोस कृती कार्यक्रम आणि निर्णयाने आश्वासित करतील असं वाटलं होतं मात्र रविवारी दुपारी चाळीस मिनिटे ते उपदेशात्मक मनोगत व्यक्त करण्यापलीकडे काही सांगू शकले नाहीत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दहा लाखांवर गेली असताना कोरोना बळींची संख्या तीस हजारांवरती गेली आहे अधिक कडक भूमिका घेण्याची तयारी हवी होती माझे कुटुंब माझी जबाबदारी नावाने सर्व जडतेचे सर्वेक्षण करण्याची मोहीम पंधरा सप्टेंबर पासून सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी केली मात्र या मोहिमेलाही आता उशीर झाला आहे कडक लॉकडाऊन असतानाच या काळात सर्व शासकीय कर्मचारी पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे काम करायला हवे होते तातडीने कोविड सेंटर्स उघडायला हवी होती ती अजून उभी राहत आहेत ऑक्सिजनचा तुटवडा अँब्युलन्सची कमतरता शववाहिका नसणे सुविधांसह महाराष्ट्रातील वाटचाल होत आहे कोरोनाशी लढा देतो आहे ते स्पष्ट झालंय आणि तज्ज्ञ डॉक्टर केली नाही केंद्राने भक्कम पाठबळ दिला नाही केंद्रात राज्यकर्ते असलेल्या पक्षाचे सर्व लक्ष बिहारमधील गंगा नदीच्या खोऱ्यातच कोंगावत आहे निवडणुकांना रंग देणं आणि समाजाचे विभाजन करून निवडून येणं त्यातच त्यांना रस आहे कोरोनाच्या आपत्तीने सर्वच पातळीवरती स्फोटक परिस्थिती असताना युद्धाची तयारी करण्याजोगी हालचाल करायला हवी होती असे असताना गैर बातम्या येत आहेत लाचखोरीचे प्रकार घडत आहेत या सर्वांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवं होतं मराठा आरक्षणाच्या पेच प्रसंगावर त्यांचे मनोगत संयंपूर्ण होते अशा वातावरणात आंदोलन करणे परवडणारे नाही राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखी निर्णय घेत आरक्षण दैस याचा निकाल कधीच घेतला आहे तो निकाल न्यायालयाच्या स्तरावर कायम राहिला पाहिजे कारण आरक्षणाचा लाभ घेणारी काही मंडळी आणि ज्यांचा आरक्षणालाच विरोध आहे अशांनी न्यायालयात जाऊन खोड्या घालण्याचा प्रयत्न चालवला आहे ते तेथे हा निकाल कायम कसा होईल याचा विचार करणं महत्वाचं आहे तेच करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे कंगना राणावत आणि आत्महत्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं नाही हे सर्व चौकशीच्या पातीवर्गी आहे असे नाव न घेता औपचारिकपणे सांगितले पण मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर हल्ला होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची भावना बोलून दाखवायला हवी होती मराठी माणसाच्या मनात कंगना राणावतच्या वक्तव्यावरून खंत साठली आहे तिचा उद्रेक होणार आहे याची खात्री देता येत नाही यासाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर केला जातो यालाही त्यांनी उत्तर दिलंय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मी सर्वांना भेटत आहे काम करत आहे असे सांगून कोरोनाचे राजकारण करू नका असा सल्ला त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे दिला मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून वेळ येताच मी राजकारणावर बोलेन या त्यांच्या विधानातून त्यांनी विरोधकांना योग्य तो इशारा दिला आहे कोरोना रोखण्यासाठी सुरू होणाऱ्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले शेती ही वर्क फ्रॉम होम करता येत नाही उद्गार काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी सांगितलेल्या अनेक उपाययोजना नवीन नाहीत दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्राच्या भूमीवर सोलापुरात उभे राहूनच तत्कालीन पंतप्रधानांचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती ते क्रांतिकारी पाऊल म्हटलं जात होतं कृषी प्रधान देशाला जागतिक बाजारपेठेत उतरवता येण्यासाठी अनेक उपायांनी प्रत्यक्षात कृती करावी लागणार आहे ती केली जात नाही हा अनेक वेळा अनुभव आला आहे शेती घरातून करण्याचे काम नाही तसे ते थांबवता येत नाही एवढी समज असणं हीच एवढी जमेची बाजू बाकी मुख्यमंत्र्यांचे केवळ मनोगतच होते